लाखणी तालुक्यातील मुरमाडी सावरी येथे विष्णू नामदेव ईश्वरकर यांच्या घरी मुकी मांडवल कॉमन सँड बोआ हा साप असल्याची माहिती ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबच्या सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन मुकी मांडवल सापाला ताब्यात घेऊन सुरक्षित सुटका केली. पण काही वेळाने मुकी मांडवल सापाने पोटातून पिल्ले देण्यास सुरुवात केली. एका मागून एक पिल्ले अशी तब्बल 19 पिल्ले 10 मिनिटांच्या अवधीत बाहेर पडली. या दुर्मिळ घटनेचे साक्षीदार अनेक नागरिक व ग्रीन फ्रेंड्सचे सर्पमित्र होते. ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्राध्यापक अशोक गायधने यांनी मुकी मांडवल विषारी घोणस फुरसे बांबू पीट व्हायपर बिनविषारी मांडूळ प्रजातीचे साप अंडे बाहेर न देता पोटातच अंडे फलित होतात व अंड्यातून परिपक्व झाल्यावर बाहेर पडतात अशी माहिती त्यांनी दिली. घटनेची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी सूरज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहाय्यक जे एम बघेल वीटरक्षक गडेगावचे एम एल शहारे त्रिवेणी गायधने तसेच सर्पमित्र सलाम बेग मनीष बावनकुळे यांच्या सोबतीने साप व पिल्लांना लाखणी पशुवैद्यकीय चिकित्सालयात नेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुणवंत फडके व डॉक्टर देशमुख यांनी तपासणी केल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. या प्रसंगी पंकज भिवगडे मयूर गायधने गगन पाल नितीन निर्वाण धनंजय काबगते दिघोरे यांनी चे कौतुक केले आहे.